नेमकी पिकाची परिस्थिती काय आहे, पाऊस कसा झाला नेमका? सुरुवातीला पाऊस चांगला होता, पुन्हा जी पाऊस जी सुरू झाला एक पेरणीपासून, एक 8-10 दिवसापासून जी पाऊस जी होता ती आत्तापर्यंत होता पाऊस, पुन्हा पाऊसच उघडला नाही. पावसामुळं परिस्थिती शेतीची पीक ही सगळं गंभीर परिस्थिती झाली. शेतीची कामं धंदे करायची ना, पुन्हा केलेला खर्च निघायला महाग आहे. जवळजवळ आता 2 एकरमध्ये 30,000 रुपये खर्च झाला आहे. पुन्हा शासनाकडं आम्ही ही केलं आहे, मागणी केली पंचनामे ही करा म्हणून. आता ही नवीन सरकार आलेलं आहे, काहीतरी पंचनामे काही खर्च तरी आमचा कमीत कमी 2 एकरचा जी काय 30,000 रुपये झाला आहे त्या धोरणावर काहीतरी पुढली पैसे फिसे काही मिळावं म्हणून आमची हीच अपेक्षा आहे शिंदे सरकारला. पाऊस पडलाय आमच्यात, सोयाबीन समजा पावसानं वापस बी होत नाहीत, काही नाही. 2 एकर सोयाबीन आहे आमचं, समजा भेंडी आहे काही. पाऊस सारखाच उघडत नाही, पाऊस पडतंय काय ह्याच्यात पिकत, समजा निघाल्याला खर्च बी निघत नाही. निघाल्याला आता समजा काहीतरी खर्च तरी निघावा आमचा. शासनानं निदान पंचनामे तरी करावे, खर्च केलेला तरी निघावा आमचा. एकरी आता 30,000 2 एकरामध्ये खर्च झालेला आहे 30,000. काहीच निघत नाही, पंचनामे करीत नाही शासन.